आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि आजचा हा वर्धापन दिन ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करते. या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या दोनही गटांचे मेळावे होतात, कार्यक्रम होतात. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंग्यामधल्या षणमुखानंद सभागृहात पार पडेल, तर शिंदे गटाकडनं वर्धापन दिन साजरा केला जाईल वरळी इथल्या NSCI डोममध्ये. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल दोनही नेते या मेळाव्यादरम्यान फुंकण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील. सुशांत, शिवसेनेमध्ये फूट पडल्याच्या नंतर हा दुसरा मेळावा आहे, वर्धापन दिन आहे खरं तर, दोनही गटांकडनं कशी तयारी करण्यात आली आजच्या मेळाव्याची? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर 58वा शिवसेनेचा मेळावा आहे आणि वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं मुंबईमध्ये जोरदार जी तयारी जी आहे ती दोन्ही गटाकडून, अर्थात शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं असेल तर षणमुखानंद येथे संध्याकाळी 6:30 उद्धव ठाकरेंचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे, तर दुसरीकडे वरळी डोम येथे शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे. आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकी मध्ये खऱ्या अर्थाने ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळाल्यानंतर जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा सत्कार जो आहे तो उद्धव ठाकरे करणार आहेत. तर दुसरीकडे आपण जर या वरळी येथे पाहिलं असेल तर कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, खऱ्या अर्थाने जर इथले फलक जर पाहिले असतील, बॅनर पाहिले असतील, त्यामध्ये लिहिलं आहे वाघाने वाघासारखं वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं, असे फलक जे आहेत ते सगळीकडे दिसत आहेत आणि कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार असे देखील फलक या ठिकाणी वरळी येथे पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी आगामी विधानसभा निवडणुका बघता ज्ञानदा हा वर्धापन दिन जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे, कारण आपण जर पाहिलं असेल तर स्प्लिट झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना यश जे आहे ते मिळालं आहे, मुंबईकर जे आहेत, महाराष्ट्रातील जनता जी आहे ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठाकरेंचे खासदार निवडून आले आणि त्याचमुळे आता विधानसभा निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे नेमकं काय भाषण करणार, उद्धव ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधणार, कारण जर आपण बघितलं असेल तर उद्धव ठाकरे सातत्याने भाजप, अमित शहा आणि मोदींवर टीका करत आले होते आणि त्याचाच फायदा कुठेतरी त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे आजच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात आपण जर पाहिलं असेल तर सातत्याने ठाकरे गटाकडून एक सांगितला जातोय की गद्दार हा शब्द जो आहे तो ठाकरे गटाकडून वापरला जातोय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून, अर्थात शिंदेंच्या शिवसेनेकडून, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे साथी आहोत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे दोन्हीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचं देखील संध्याकाळी भाषण होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांना कसं संबोधित करतात हे पाहावं लागेल, कारण आगामी परीक्षा ही विधानसभेची आहे. धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.